जगाला हैरान करणाऱ्या कोरोनाविरोधातले हे वेगळ्या प्रकारचे युद्धच असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोनाविरोधात जिल्हा पोलीस दल लढा देत आहे. कर्तव्य बजावत असताना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे या उद्देशाने माझे आरोग्य माझी जबाबदारी मीच माझा रक्षक अशी प्रतिज्ञा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध युद्ध आमचे सुरू. संपूर्ण मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं मनोबल आणि मनोधैर्य वाढावं, ते अधिक वृद्धिंगत व्हावं या उद्देशाने माझे आरोग्य माझी जबाबदारी मीच माझा रक्षक ही संकल्पना आम्ही समोर आणलेली आहे. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये कर्तव्य बजावताना जो प्रोटोकॉल जो SOP घालून दिलेला आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. सोशल डिस्टन्सिंग असेल, दर 2-3 तासाने पाणी आणि साबणाने हात धुणं असेल, आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा हातरुमाल बांधणं असेल, किंवा ज्या ज्या बाबी सर्वसामान्य नागरिकांनी पाळणं अपेक्षित ठेवलेलं आहे त्या सगळ्या बाबींनी आम्ही सर्व अधिकारी सर्व कर्मचारी कसोशीने पालन करू. हा मेसेज डाऊन द लाईन आमच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत जावा या उद्देशाने आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, सर्व SDP ऑफिसेस, सर्व ॲडिशनल SP ऑफिसेस या ठिकाणी हे बोर्ड आम्ही दिलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी त्या पोस्टे प्रभारी अधिकारी असतील, SDPO असतील, यांच्या नेतृत्वाखाली जेवढे उपलब्ध कर्मचारी आहेत सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून ही प्रतिज्ञा आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यातून एक कटिबद्धता, एक प्रतिबद्धता या आपल्या कर्तव्याप्रती, समाजाप्रती, आमच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत होईल हा उद्देश आम्ही समोर ठेवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना हा जो कोरोना विषाणू आहे, COVID-19 विषाणू आहे, याला आम्ही निश्चितपणे हरवू. आणि आपला जो समृद्ध संपन्न महाराष्ट्र आहे, प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र नक्की जिंकेल हा आशावाद या उपक्रमाद्वारे आम्ही व्यक्त केलेला आहे. मला वाटतं आपण सर्वजण या उद्घाटन प्रसंगी आलात त्याबद्दल आपण सर्वांचे मनोमन आभार व्यक्त करतो. आणि आपल्या माध्यमातून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो की पोलीस विभागासोबतच शासनाचे प्रशासनाचे जे संपूर्ण विभाग आहेत या संपूर्ण विभागातील चांगला समन्वय, एक चांगलं सहकार्य यातून आपला सर्वांची सेवा करण्यासाठी आम्हाला अधिक बळ मिळेल. आणि जे चॅलेंज, जे आव्हान आपल्या समोर आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे युद्धच आहे ही जी भूमिका मांडलेली आहे, तर हे युद्ध लढताना प्रत्येक नागरिकाची, तो सुजाण नागरिक, सजग नागरिक, दक्ष आणि जागरूक नागरिक, ही भूमिका प्रत्येकाने बजावली पाहिजे. जरी आम्ही गणवेशातील पोलीस असलो तरी सर्वसामान्य नागरिक हा सुद्धा साध्या वेशातील पोलीस आहे या भूमिकेतून जनतेच्या खांद्याला खांदा लावून हे बुलढाणा जिल्हा पोलीस दल कार्यरत राहील ही ग्वाही आणि अभिवचन या निमित्ताने मी देतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. पोलिसांनी कर्तव्य बजावताना कोरोना संदर्भातील कायद्याचे पालन करावे. सुरक्षित अंतर, हात धुणे, मास्क लावणे इत्यादी स्वयंशिस्तीचे कसोशीने पालन व्हावे हा संदेश शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, SDO कार्यालयामध्ये मीच माझा रक्षकचे आत्मभान जागविणारे फलक देऊन त्यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ देणार असल्याचे डॉ. भुजबळ यावेळी म्हणाले. कटिबद्धता, प्रतिबद्धता आपल्या कर्तव्याप्राप्ती समाजाप्रती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत व्हावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विदर्भ न्यूजकरिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे.